व्यवस्थित चाल दे रे ए बहु पर तोड़ो नको जाओ काय बार का हां झालं का तुमचं काय रे कवर बसा ते आता कवर बसा तुम्ही आलो हे काम चालू आहे म्हटलं होतं आपलं नाही का अजून काम तो काय आता फर्निचर काम चालू आहे ना तो आलाय ना कार चालू आहे का हां आता काय काम काय मा त्याला म्हणा भाऊ गे लवकर आवरून तिकडे आता पाण्या पावसाचे दिवस आहे काय सांगता येतं काय पावसाचं पाहिजे ते दारात पडले अरे पण मा त्याला दोनच आते त्याचे माणसं इकडे गेले काय नाश्ता पाण्याला गेले वाटतं मग तू एकटाच येईल का आता आता काम करू आला तो एकटा पावर आलाय कारागिरीने काम केले सगळ्या पण आता तू काय करतो काय माहिती आता चाल पाहू लागलं सुटून लागलं हा मी 8 दिवस झाले आलीस नाही त्यांच्याकडे चाल मग चहा पाणी द्यायचे चाल दे बाय बारी केलं माणूस जास्त दिवस घेतले पण हा जास्त दिवस घेतले पण बारी केलं त्यांनी मग काम तसं आहे ना ते शेवट काय केलं ते काय इथली थोडी कारागिरी गेली लांबचे दे कुठले भाऊ तुम्ही बिहारी का बिहारचे बिहारचे मराठी येते वाटत चांगली बरे बरे मग भाऊ काय मोड तोड नाही झाली ना काय से भाऊ यार तुला काही वाटत तुम्हाला नाही वाटत तर नाही काय एकदम क्लियर केलं बॉक्स कशी बांधायची पाहू घ्या तुला एक सांग का अजून याच्यावर ना गादे येणार आहे नको म्हणशील मग नंतर तू काय म्हणशील परत तो गेल्यानंतर परत म्हणशील हे राहिलं आणि ते राहिलं परत शेवटचं काम का तुमचं हा का बाकी आता काहीच पुढं काहीच नाही म्हणजे मग आता याच्यावर काय बसवणार तुम्ही तो का आला बसवी का तू एक अवघड दुख नाही बाबा तुम्ही बसायचं अरे आता याचं काही ना आपण गाद्या तयार करायच्या गाद्या मग मी तेच सांगू राहिले आता याच्यावर काय आणायचं सिंगल बेडच्या गाद्या असं का सिंगल बेडच्या गाद्या आणल्या का ते आता इकून असा तो गादीवाला येईल असे टाकायची साईज तयार करील गोल लोड 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 पुढचं माहिती आम्हाला तुम्ही तुमचं करा नाही तर मग बाया पाहून तुम्ही पुढचं विचार राहिले फार चांगला वाढवत की बाई आमची हो लय खाटेळे की ते काम चालू आहे तसं मला तिच्या पाहिजे घ्या वाटत पेमेंट घेणार याला कोण नाही म्हणलं पेमेंटला मग तुम्ही एवढा का दम देऊन घेऊ राहिले काय भाऊ मग देतो ना आम्ही काय विषय झाला का आम्ही म्हटलं का नाही देणार आहे काय मालकीने ना बाबा फक्त ठरवायला त्यांनी घरातून सांगायला तवा ठरवी पुढचं का तू एवढं उरकी तो भाऊ तुला पैशाचं टेन्शन नको घेऊ ती बाई देणार घाबर नको तू जेव्हा आहे ना ऐकून घे तो काम झालं झाल्यानंतर तो फक्त तिला सांगायचं बाई माझं काम सगळं आटपलंय आटपल्यानंतर मग तिला काय करायचं काही ती सगळं पाहून घेईल बारीक निरीक तेव्हा तो आता पैसे घेईल ते असे पैसे देणार नाही तुला सांगत एवढं एवढं जरी राहिलं तरी ऐकणार नाही ती बाई बर म्हणजे सांगत तू माहिती करतो सांगत हा ती काय आपल्याला काही जमत नाही ती आहे कडक भावनी तुला अजून सांग मी बाहेर ना मी माझ्या तरफडे राज मी नाही कुठं जात आता आहे ना बाई आपल्या घरात असली दिवसापासून माझ्याकडे काम पाहुणे येईल होते पडलं होतं मग आमचा गहू निघाला गहू सांभाळायचं राहता मागण्यात गहू पडेल होता मग ते आवर सावर करायचे त्याच्यात पाहुण्याने लय वैताग दिला आता तुम्हाला सर्व नियोजन करून दिलं होतं त्या नियोजनाने करायचं होतं ना नाही नाही दिसलंय व्यवस्थित आता काम धंदे तर करावं लागत का नाही काम धंदे आता घरात नाही पाहायचं पाहुणे रावळायचं पाहायचं म्हणजे तो कामाला कोण अडखळा घालतो अजून रिकाम अहो ती जर आली ना तर ती लय खाटाळी लय गागत जोर जोर तू परत तो काम थांब मला बरं वाटत असं बरं येत जाय तू लक्ष देत जाय शेवटचं काम त्याला पैसे द्यायचे ना तुला घरातलं दूध आहे काय टेन्शन घेऊ नको तुला चहा पाठवून देतो तो काम एकदम रेडी कर तुम्ही पोरं कुठे गेले
दुसऱ्या साईट वर गेले बर ठीक आहे सर सर मरू दे करीला छोटी पण कीर्तले माने होता दिसायला एवढं एवढंच कलाकार बिअरी शेवट चल मरू दे हे बघ येतो रे आम्ही चहा घेऊन चल